यानंतर एक महत्त्वाची अपडेट समोर येते. ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात मुंबईमध्ये बैठक सुरू आहे. फडणवीस भुजबळ या बैठकीला दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही मोठी बैठक होते. ओबीसी आरक्षणासंदर्भात ही महत्त्वाची बैठक आता मुंबईमध्ये बोलवण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच छगन भुजबळ हे उपस्थित असल्याचं कळत आहे. आणि यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून. सूरज, काय सांगाल ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात मुंबईमध्ये बैठक सुरू असल्याचं कळत आहे. आज 2 वाजता ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. सगळ्यांच्या गृहावरती ओबीसी समाजाच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी आज ही बैठक बोलवण्यात आली आहे. छगन भुजबळ असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि अन्य इतर ओबीसी समाजाच्या नेते सह्याद्रीवरती दाखल झालेल्या आहेत. ओबीसी समाजाची प्रमुख मागणी अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा जात लिहिलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये, ही प्रमुख मागणी घेऊन आज या बैठकीचं आयोजन केलं गेलेलं आहे. तसंच बिहार राज्याच्या धर्तीवरती महाराष्ट्र राज्यात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी अशा काही प्रमुख मागण्यांसाठी आज ही बैठक बोलवली आहे. आणि ओबीसी समाजांच्या नेत्यांचं असंच एक विश्वास आहे की आज जी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघेल, सरकार आमच्या पाठीशी आहे अशी देखील भावना काही ओबीसी नेत्यांची आहे. आता या बैठकीतून नेमका काय तोडगा निघतो ओबीसींच्या प्रश्नाला या सविस्तर माहितीसाठी, तर या बैठकीनंतर या सगळ्या आंदोलनावर तोडगा निघतो का ते पाहणं महत्वाचं असेल.